नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळेच्या काही ठळक घडामोडींकडे. महावितरणच्या ठेकेदारांकडून काम बंद आंदोलन. ठाणे पूर्व येथील सॅटिस आणि नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचं काम अधिक प्रभावीपणे करावं, महापौर नरेश म्हस्के. आणि ठाण्यातील 1 ते 12 वर्ग येत्या सोमवारपासून सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाच्या ठेकेदारांची बिलं थकीत असल्यानं ठेकेदार संघाकडून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आलंय. या कामबंद आंदोलनात ठाणे, भांडुप, नवी मुंबई परिमंडळ क्षेत्रातील महावितरण ठेकेदार कामगार सहभागी झालेत. या संदर्भात गेल्या 3 महिन्यांपासून पत्रव्यवहार सुरू असून महावितरणकडून कुठलंही उत्तर मिळत नसल्यानं जोपर्यंत बिलाची रक्कम मिळत नाही तोपर्यंत ठेकेदाराचा एकही कामगार काम करणार नसल्याचा निर्णय यावेळी ठेकेदार संघाकडून घेण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाच्या ठेकेदारांवर आता लाखो रुपयांचा कर्जाचे डोंगर उभे राहण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या 6 महिन्यांपासून महावितरणकडून थकीत बिलं न दिल्यानं त्यांच्यावर ही वेळ ओढवली आहे. यासाठी ठेकेदारांनी गेल्या 3 दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केलंय. ओवॅडम आणि इन्फ्रामेंट कंपनी ठाणे, भांडुप, नवी मुंबई परिमंडळ क्षेत्रात जवळपास 18,000 ठेकेदार आहेत. प्रत्येक ठेकेदाराची वैयक्तिक 6 महिन्यांची लाखो रुपयांची बिलं थकीत आहेत. ओवेंडम आणि इन्फ्रामेंट कंपनी सोडल्यानंतर अन्य कंपन्यांची बिलं वेळेवर होतात. इतर कंपन्यांप्रमाणे आमची बिलं देखील महावितरणकडून दिली तर आम्ही उद्यापासून कामाला सुरुवात करू अशी तयारी ठेकेदारांकडून दाखवण्यात आली आहे. कोरोनामुळे टेंडरचे भाव उतरलेत. अशा परिस्थितीत मिळालेल्या कमी पैशात आणि 6 महिन्यांपासून बिल थकीत असून देखील आम्ही महावितरणसाठी 24 तास काम करतोय. त्यामुळे महावितरणकडून देखील आमची मागणी ऐकून आमचा न्यायनिवाडा करावा अशी विनंती करण्यात आली आहे. जुलै ते डिसेंबर 6 महिन्यांपासून बिल थकबाकी आहे. कुणाला त्रास द्यायचा हे आमचं उद्दिष्ट नसून 6 महिन्यांपैकी 4 महिन्यांची थकीत बिलं मिळावीत अशी माफक मागणी असल्याचं ठेकेदारांनी सांगितलं. ठाणे पूर्व येथील सॅटिस आणि नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचं काम हे नियमितपणे सुरू आहे, परंतु हे काम अधिक प्रभावी करण्याबरोबरच सॅटिसच्या कामामध्ये बाधित होणारी घरं, दुकानं यांचं तातडीनं पुनर्वसन करण्याच्या सूचना महापौर नरेश म्हस्के यांनी झालेल्या बैठकीदरम्यान प्रशासनाला दिल्या. तसंच रेल्वे स्थानकालगतच्या डेकच्या कामाचाही शुभारंभ लवकरच पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याचं महापौरांनी नमूद केलंय. ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या सॅटिस पूर्व आणि नवीन उपनगरीय स्टेशन कामाचा आढावा घेण्यासाठी महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. ठाणे महापालिकेच्या वतीनं कोपरी विभागातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाकांक्षी असा प्रकल्प स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू आहे. या कामामुळे काही निवासी घरं, दुकानं तसंच झाडांमुळे कामास विलंब होतोय यावर चर्चा करून घेण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रकल्पामध्ये होणाऱ्या बाधित होणाऱ्या नागरिकांचं तातडीनं पालिकेनं पुनर्वसन करावं, तसंच बाधित गाळेधारकांना उपलब्ध असलेल्या ठिकाणी गाळे हस्तांतरित करावेत आणि बाधित होणाऱ्या वृक्षांचं पुनरोपण करून हे काम अधिक गतीनं करावं अशा सूचना महापौरांनी केल्या आहेत. या प्रकल्पांतर्गत महत्वाचा टप्पा म्हणजे ठाणे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील पार्किंगच्या जागेवर तयार करण्यात येणारा डेक. या डेकच्या बांधकामासाठी रेल्वे प्रशासनानं ही परवानगी दिली असून सदरच्या कामाला तातडीनं मंजुरी मिळावी यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, डॉ श्रीकांत शिंदे यांनी सातत्यानं पाठपुरावा केला आणि पालिकायुक्त डॉ विपिन शर्मा यांनी या कामी सहकार्य केलं याबद्दल सर्वांचे महापौरांनी आभार मानलेत. रेल्वे रूळ बाजूला असलेल्या घरांना तात्काळ खाली करण्याची नोटीस रेल्वेनं दिल्यानंतर या नोटीसांना स्थानिकांनी विरोध केलाच, पण ही घरं रेल्वे खाली करण्यासाठी आली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता. त्यानंतर आज खासदार श्रीकांत शिंदे हे देखील मुंब्रावासियांच्या भेटीसाठी गेले होते. रेल्वेनं 3 दिवसांपूर्वी बजावलेल्या नोटीसीनुसार कल्याण, डोंबिवली, कोपर या ठिकाणी नोटीस बजावलेल्या ठिकाणी नागरिकांना भेटी देण्यात आल्या.
या नोटिसीनुसार नागरिकांना घर खाली करण्यासाठी सांगितले, परंतु हे शक्य नाही। जवळपास 60 ते 70 वर्ष नागरिक या ठिकाणी राहत आहेत। सुप्रीम कोर्टानं सांगितल्यानंतर रेल्वेला या जागा खाली करण्याचं आठवतंय। या नागरिकांना अशा नोटीस देण्याआधी त्यांचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे। या नागरिकांसाठी योग्य पॉलिसी करणं गरजेचं आहे। रेल्वेनं जबरदस्ती करण्याचा पर्याय केला तर या नागरिकांसाठी आम्ही उभे राहणार आणि रेल्वेला विरोध करणार। रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी देखील मी बोललोय आणि संपूर्ण परिस्थिती सांगितली आहे। यासाठी एक बैठक घेऊन समन्वयाची भूमिका घ्यावी आणि निर्णय घ्यावा, अन्यथा रेल्वेला आम्ही कोणतीच कारवाई करू देणार नाही, असा इशारा यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलाय। ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 12 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलंय। विविध न्यायालयामध्ये प्रलंबित प्रकरणं सामंजस्यानं सोडवण्याकरता, दाखलपूर्व प्रकरणं निकाली काढण्यासाठी तसंच दुरावलेले संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालती आवश्यक लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव MR देशपांडे यांनी केले। या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणं, तडजोडीस पात्र फौजदारी स्वरूपाची, वैवाहिक स्वरूपाची 138 NI ऍक्ट अन्वये दाखल झालेली प्रकरणं, बँक वसुली प्रकरणं, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणं, कौटुंबिक वाद प्रकरणं, नुकसान भरपाई प्रकरणं, कामगार विषयक वाद, भूसंपादन प्रकरणं, वीज पाणी विषयक देयक प्रकरणं, महसुली प्रकरणं तसंच दावा दाखल पूर्व प्रकरणं इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत। पक्षकारांनी या संधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त प्रकरणं लोकअदालतीमध्ये ठेवण्यासाठी अर्ज करावा, तसंच दाखल पूर्व प्रकरणांमध्ये ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे अर्ज करावा, असं आवाहन देशपांडे यांनी केलंय। राष्ट्रीय लोक अदालतीबाबत कोणतीही समस्या असेल तर 2547-64-41 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय। ओमायक्रॉन या उत्परिवर्तित कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनातर्फे 15 दिवसांपूर्वी राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र सध्या कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्यानं शासनातर्फे शाळा पुन्हा सुरू करण्यात येत आहेत। याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा, जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, ग्रामीण क्षेत्रातील इयत्ता 1 ते 12 वर्ग 24 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी घेतलाय। जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचं लसीकरणही वेगानं सुरू आहे। आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक आणि ज्येष्ठ नागरिकांना वर्धक मात्राही देण्यात येते। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला असून जिल्ह्यात दररोज 3000 आसपास रुग्ण आढळून येत आहेत, त्यामुळे रुग्णसंख्या निम्म्यानं कमी झाल्याचं दिसून येत आहे। याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी जिल्ह्यातील निवासी आणि आश्रमशाळा वगळता 1 ते 12 वर्ग सोमवारपासून प्रत्यक्षरित्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। अरे निवडणुका जवळ आल्या आहेत, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू। तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत। काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली म्हणायची? बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना। बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाही। त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय। का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत। आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय, आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते। अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं,
तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा. स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त सज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवरही ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. महावितरणच्या ठेकेदारांकडून काम बंद आंदोलन. ठाणे पूर्व येथील सॅटिस आणि नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचं काम अधिक प्रभावीपणे करावं, महापौर नरेश म्हस्के. आणि ठाण्यातील 1 ते 12 वर्ग येत्या सोमवारपासून सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.